कोल्हापूर शहरात काही मोठे गृह प्रकल्प उभारले जातात अशा प्रकल्प धारकांना आर्थिक लाभासाठी वेठीस धरणाऱ्या नगरसेवकांची नावं घोषित करावीत अशी मागणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत किरण नकाते यांनी केली प्राथमिक शिक्षण मंडळाकडं असलेली नऊ नंबरच्या बंद शाळेची इमारत पोलीस अधीक्षक कार्यालयाला भाड्यानं देण्याच्या ठरावावर जोरदार चर्चा झाली तर जयप्रभा स्टुडिओच्या जागेवर खाजगी वापरासाठी बांधकाम परवाने देऊ नयेत या स्टुडिओचा वापर केवळ सिनेमा शूटिंगसाठीच करण्यात यावा आणि आरक्षण ठेवावं हा सदस्य ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला कोल्हापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर शोभा बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली स्वच्छ भारत अभियानासाठी थ्री स्टार रँकिंग प्रमाणित म्हणून घोषित करणाऱ्या प्रस्तावावर आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील यांच्यावर नगरसेवकांनी जोरदार हल्ला चढवला शहरात कचरा उठाव आणि स्वच्छता वेळेवर होत नसताना थ्री स्टारची मागणी कशी केली जाते असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला दरम्यान राजारामपूर येथील नऊ नंबरच्या शाळेची इमारत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून भाडे तत्वावर मागितली आहे त्यातून पोलिसांच्या मुलांसाठी सीबीसी पॅटर्न शाळेसाठी त्या, त्या इमारतीचा वापर केला जाणार आहे केवळ तीन वर्षासाठीच ही जागा मागितली असून दुरुस्तीही पोलीस विभाग करणार आहे असं प्रशासनानं सांगितलं मात्र धोरण ठरवल्याशिवाय शाळा देऊ नये कायद्यात तरतूद नसल्यामुळे टेंडर काढूनच ही शाळा भाड्यानं द्यावी अशी भूमिका जयंत पाटील यांनी घेतली तीन वर्षासाठी पोलीस विभागानं शाळा मागितली आहे त्याच्या दुरुस्तीसाठी हा विभाग वीस ते तीस लाख रुपये खर्च करणार आहे शिवाय रेडी रेकनरच्या दरानुसार महापालिकेला भाडंही मिळणार आहे त्यामुळं हा ठराव मंजूर करावा असं सत्यजित कदम यांनी सुचवलं चर्चेनंतर उपसूचनेसह हा ठराव मंजूर करण्यात आला लक्षद्वीध वसाहतीमधील महापालिकेच्या ताब्यातील मोकळ्या जागेवर जिम आणि विरंगुळा केंद्र सुरू करावं हा ठराव मंजूर करण्यात आला तर जयप्रभा स्टुडिओच्या जागेवर खाजगी वापरासाठी बांधकाम परवाने देऊ नयेत या स्टुडिओचा वापर केवळ सिनेमा शूटिंगसाठीच व्हावा आणि आरक्षण ठेवावं यासाठी आलेला सदस्य ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला प्रश्नोत्तराच्या तासात डी मार्ट शेजारी उभारण्यात येणाऱ्या एका गृह प्रकल्पाच्या बांधकामावर कारवाई करावी अशी मागणी प्रतापसिंह जाधव शारंग देशमुख यांनी के केली या विषयावर किरण नकाते यांनी जोरदार आक्षेप घेतला आणि विकसकांना आर्थिक लाभासाठी वेठीस धरणाऱ्या नगरसेवकांची नावं जाहीर करावीत अशी मागणी किरण नकाते यांनी केली कोल्हापूर शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या त्रुटीत दूर करून दंड महापालिकेत भरावा असं आवाहन सुनील कदम सत्यजित कदम आणि किरण नकाते यांनी केलं